ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या त्यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी राज्य आणि कॅबिनेट यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता, पण उद्धव ठाकरेंनी सकाळी 8:30 शंभूराजे देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं असा दावा सुहास कांदे यांनी केलेला आहे. यावरती विधान परिषदेतील आमदार सचिन आहिर यांनी सुहास कांदे यांच्यावरती खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करत आहेत असा आरोप केला. उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असतं तर तेव्हाच एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं असतं असंही ते म्हटलेले आहेत. ती चुकीचं आहे आणि असं आरोप करणं म्हणजे काय आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री असो किंवा कोणी नसो त्याची एक वेगळी समिती असते या संरक्षणाच्या बाबतीत आणि तो त्याचा आढावा घेत आहे. आणि मला आठवतंय कारण मी स्वतः वर्ध्यामध्ये संपर्क मंत्री होतो, स्वतः मी चंद्रपूरचा पण संपर्क मंत्री होतो, आर आर पाटील साहेब त्यावेळी गडचिरोलीचे त्यांनी मागून घेऊन पालकमंत्रीपद दिलं होतं आणि मी एकदा वर्ध्यामध्ये जाऊन मला जायचं होतं आणि इंटिरियरमध्ये कुठचाही मंत्री जर गेला तर त्याला प्रोटोकॉलप्रमाणे 4 लेअरचं प्रोटेक्शन होतं. म्हणजे मला तर 2 लेअरच्या वरती पोलिसांनी सांगितलं की हे 3री 4थी लेअरमध्ये तुम्हाला जायचं असेल तर आम्हाला विशेष तुकडी आणावी लागेल. मला नाही इलाज आणि तो दौरा अर्ध्यावरती घ्यावा लागला. म्हणजे याचा अर्थ असा आहे मी तर राज्यमंत्री होतो, कुठचाही मंत्री असेल तर निश्चितपणे त्यांना ती सिक्युरिटी होती आणि आपल्याला माहीत आहे की वाय प्लस किंवा झेड ही सिक्युरिटी त्यांनाही त्या भागामध्ये जिकडे नॅक्सलाइट आहे तिकडे दिली जाते आणि इकडे आल्यानंतर त्यांच्याकडे ऑलरेडी ती सिक्युरिटी होती आणि एवढ्या खालच्या थराला जाऊन कोण राजकारण करायचं असतं आणि असंच जर काय मनात असतं आणि जर त्यांच्याबद्दल तसं द्वेष असतं तर उद्धवजींनी त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून पण काढून घेण्याची भूमिका घेतली असती. त्याच्यात काय मग तसं काहीच नाही. आणि काही जरी असेल तर त्यावेळी ते आमचे देखील एक सहकारी होते, आमचे देखील एक सहकारी आहेत. आणि आपण कुटुंबामधलेल काही कोणाच्याबद्दल मतभेद असते तरी देखील कोण एवढ्या खालच्या थराला जाऊन जाण्यात अर्थ नाही. आता हा सुहास गांधींनी कुठचा जावई शोध घेतला आणि हे जर त्यांनी घेतलं असेल तर एवढ्या पोटतिडकीने आज बोलण्यापेक्षा त्यावेळी ते काय झोपले होते काय, त्यावेळी बोलता आलं असतं ना. आज कुठेतरी करायचं आणि सांगायचं हे मला वाटते ह्याला काय महत्त्व देण्यात काय अर्थ नाही. शिंदे गटाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जो संघर्ष सुरू आहे तो संघर्ष कधीतरी समेट व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे का किंवा तुमच्या? मी तर खूप लहान आहे त्याच्याबद्दल. अनेक लोकांनी त्याच्यातला अगोदर देखील प्रयत्न केलेला आहे पण मला वाटते आता हे कोणाच्या हातात राहिलेले आहेत कारण सूत्र शेवटी कोणाकडे आहेत. म्हणजे आज कोण जे बोलवते धनी कोण आहेत त्यांची इच्छा असती तरी देखील त्यांच्यामागे काय हा संशोधनाचा भाग आहे आणि म्हणून मला असं वाटते ते काय आता समेट होईल असं तरी चित्र आज स्पष्ट आमच्या मनामध्ये नाही किंवा दिसत मला तरी दिसत नाही. संघर्ष टाळून संघटनेकडे आपल्याला जायला पाहिजे आणि ती भूमिका आज तर आम्ही घेतलेली आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे तीच भूमिका समोरच्या बाजूने पण व्हायला पाहिजे. आता हां काही लोक स्वतःहून सांगतायत की मला येऊन धमकी दिल्या आहेत, माझ्या बंगल्यावरती आलेले आहेत काही माजी खासदार, त्यांना आता लगेच संरक्षण पाहिजे केंद्र सरकारचा. पवन साळवे, झुमॉन न्यूज, दौंड.